नमस्कार, आनंदी आहात ना? तर तुमच्या आनंदासाठी आणखीन एक बातमी या ठिकाणी घेऊन आलोय. सरकारी कर्मचाऱ्यांना आता 3 कालबद्ध पदोन्नती, राज्य शासनाचा निर्णय, हजारो कर्मचाऱ्यांना होणार फायदा. कालबद्ध पदोन्नती म्हणजे ज्या पदावर नियुक्ती झाली त्या पुढच्या पदासाठी पात्र असतानाही 12 वर्षात त्या पदावर पदोन्नती झाली नाही तर त्या पदाची वेतनश्रेणी व लाभ दिले जातात. त्यानंतर पुन्हा पुढच्या पदासाठी 12 वर्षांनी म्हणजेच नियुक्तीनंतर 19 वर्षांनी दुसरी पदोन्नती नाही मिळाली तर त्या पदाची वेतनश्रेणी लागू केली जाते. आता या निर्णयामुळे 12 आणि 24 वर्षांऐवजी दर 10 वर्षांनी आणि 3 वेळा पदोन्नती दिली जाणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांनाच होणार लाभ. पदोन्नतीसाठी केवळ सेवा कालावधी ग्राह्य धरला जाणार नाही. पुढील पदासाठी आवश्यक पात्रता धारण केली असेल आणि त्या कालावधीत पदोन्नती झाली नाही तर अशा कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. पदोन्नतीसाठी पात्र होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही लाखोच्या घरात आहे. यामुळे या निर्णयाचा लाखो कर्मचारी शिक्षकांना फायदा होणार आहे. सरकारी कर्मचारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना यापुढे 3 कालबद्ध पदोन्नती देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने तसा आदेश काढला आहे. 10, 20 आणि 30 वर्षांनंतर पात्र कर्मचाऱ्याला याचा लाभ मिळणार आहे. नव्या निर्णयाने 7व्या वेतन आयोगासह राज्यातील हजारो कर्मचारी शिक्षकांना याचा फायदा होईल. आतापर्यंत 12 आणि 24 वर्षानंतर 2 कालबद्ध पदोन्नती दिली जात होती. यापुढे मात्र सेवेची 10, 20 आणि 30 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 3 पदोन्नतीचा लाभ होईल. हा निर्णय 1 जानेवारी 2016 पासून लागू होत आहे. विशेषतः 1 जानेवारी 2019 पासून सरळ सेवा भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 10 वर्षानंतर पहिली, 20 वर्षानंतर दुसरी आणि 30 वर्षानंतर तिसरी कालबद्ध पदोन्नती दिली जाणार आहे. 1 जानेवारी 2016 पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांना पहिली अथवा दुसरी कालबद्ध पदोन्नती मिळाली असेल त्यांना पहिल्या लाभापासून 8 वर्षानंतर दुसरा लाभ आणि ज्या दिवशी दुसरा लाभ निश्चित करण्यात आला त्या तारखेपासून 10 वर्षानंतर तिसरा लाभ मिळेल. यामुळे 1985 नियुक्ती झालेल्या आणि सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळेल. त्यांना 2016 नंतरचा फरकही मिळणार आहे. वरिष्ठ पदांची संख्या मर्यादित असल्याने अनेक कर्मचारी आहे त्या पदावरच निवृत्त होतात. आता किमान त्यांना पदावर काम नाही करता आले तरी पदाची निर्धारित सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर वेतन मिळणार आहे. मित्रांनो, सर्वांसाठी उपयुक्त अशी ही बातमी आहे. सर्वांसाठी उपयुक्त असा हा निर्णय आहे. याचा लाभ आपल्या सर्व कर्मचारी बांधवांना मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.